नमस्कार, सुप्रियाज फूड हॉलमध्ये आज करणार आहोत कमीत कमी तेलाचा वापर करून भाजक्या पोह्यांचा चिवडा। या भाजक्या पोह्यांना प्रवासी पोहे तसेच सोलापुरी पोहे देखील म्हणतात। अतिशय टेस्टी आणि हेल्दी असा हा चिवडा आहे। यामध्ये हिरवी मिरची टाकलेली असल्यामुळे लहान मुलं देखील खूप आनंदाने हा चिवडा खातात। भाजक्या पोह्यांचा म्हणजेच की कमीत कमी तेलात जवळपास डाएट पोहा चिवडा म्हटलं तरी चालेल। करण्यासाठी या ठिकाणी 2 किलो पोहे घेतलेले आहेत। हे पोहे भाजके पोहे आहेत, याला प्रवासी पोहे किंवा सोलापुरी पोहे देखील म्हणतात। तर हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे असे पोहे असतात, अजिबात सादळत नाहीत। आणि या ठिकाणी 250 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत, 250 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत, 125 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, अशा प्रकारे बारीक त्याच्या चकत्या केलेल्या आहेत, 1 जुडी कोथिंबीर, 1 जुडी कढीपत्ता, 40 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे आणि 20 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे। हळद आणि मीठ चवीनुसार लागणार आहे। आणि हे सगळं तळण्यासाठी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे। कमीत कमी तेलात केला जाणारा हा चिवडा आहे। एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। जेवढं आवश्यक आहे तेवढंच, अगदी थोडं तेल घेतलेलं आहे, 1/2 लिटरपेक्षाही कमी तेल आहे। तर तेल आधी गरम होऊ द्यायचं आहे। तेलाची वाफ येत आहे, या ठिकाणी तेल गरम झालेलं आहे। तर हळूच शेंगदाणे सोडायचे आहेत। या एकदम वरून सोडले तर तेल उडू शकतं। तेल वाया जाऊ नये यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच तेल घ्यायचं आहे, जास्त तेल घ्यायचं नाहीये। शेंगदाणे किंवा इतर गोष्टी तळत असताना आतनमधनं हलवत राहायचं आहे। शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा आवाज देखील येत आहे। शेंगदाणे किंवा इतर गोष्टी तळत असताना मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत। तेल आधीच गरम झालेलं असतं, त्यामुळे फुल गॅस ठेवायची गरज नाही आहे। शेंगदाणे एका भांड्यात काढून घेऊयात। शेंगदाणे कढईतून काढल्याबरोबर त्यामध्ये 1 चमचा मीठ आणि थोडीशी हळद घालायची आहे। आणि 1 चमच्याने ती व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आहे, जेणेकरून सगळ्या शेंगदाण्यांना हळद आणि मीठ लागेल। शेंगदाणे गरमच आहेत, तुम्ही पाहू शकता कढईतून काढलेले आहेत, त्यामुळे हळद देखील मस्त तळून निघते शेंगदाण्यांसोबत। हळद मिक्स करून झाल्यानंतर शेंगदाणे अशा प्रकारे पोह्यांमध्ये टाकायचे आहेत। पोहे आपण चाळून आणि निवडून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांना लावलेली हळद थोडी थोडी पोह्यांना देखील लागत आहे। तर अशा प्रकारे पूर्ण पोह्यांमध्ये शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, तर आता हे खोबरं भाजून घेऊया। आणि लगेचच खोबरं खालीवर करायचं आहे आणि फक्त गोल्डन कलर येईपर्यंतच हे खोबरं भाजायचं आहे। तेल ऑलरेडी गरम आहे, त्यामुळे अगदी काही मिनिटातच हे खोबरं तळून होणार आहे। आपण या खोबऱ्याच्या बारीक चकत्या केलेल्या आहेत, त्यामुळे त्या पटकन तळून होतात, अगदी गोल्डन कलर होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे। शेंगदाणे आधीच आपण तळून घेतलेले असल्यामुळे तेल तर गरम आहेच आहे, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे। बारीक गॅसवर फुल गॅस करायचा नाहीतर करपेल खोबरं आणि त्याची चव छान लागणार नाही। त्याच्यामुळे खमंग असं गोल्डन कलर होईपर्यंतच तळायचं आहे। अतिशय सुंदर खमंग असं खोबरं तळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता मस्त सुंदर असा गोल्डन कलर आलेला आहे।
तर हे खोबरं आधी काढून घेऊया. तुम्ही अशा पद्धतीने टाकून मग सगळ्या शेवटी फोडणी दिली तरी देखील चालेल. तुम्ही थोडं थोडं करून हळद मीठ मिक्स केलं तर हे जे खोबरं वगैरे आहे त्याला व्यवस्थित चव लागेल. आणि जर तुम्हाला घाई असेल करायचं असेल तर तुम्ही एकदम शेवटच्या टप्प्यात हळद आणि मीठ तडका देऊन मोहरी जिरं मोहरीच्या तडक्यासोबत जर ते टाकलं मिक्स केलं आणि मग पोह्यात मिक्स केलं तरी देखील चालेल. पण असं जर मिक्स केलं तर ते खोबऱ्याला फुटाण्याच्या डाळीला किंवा शेंगदाण्याला मीठ व्यवस्थित लागतं आणि त्याच्यामुळे चिवडा खाताना जेव्हा अचानक खोबरं किंवा शेंगदाणा येतो आपल्या दाताखाली तेव्हा त्याची चव देखील खूप सुंदर लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी असं हळद आणि ते लावून मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स करेपर्यंत तेल परत छान गरम झालेलं आहे. तर ही फुटाण्याची डाळ फसपसून वर येते त्याच्यामुळे दोन टप्प्यात तुम्ही फुटाण्याची डाळ तळून घेतली तरी देखील चालते. आणि हे तळत असताना भांडं जेवढं तेल घेणार आहोत त्याच्या दुप्पट तिप्पट मोठं पाहिजे जेणेकरून फसफसून डाळ वर आली किंवा एखादा पदार्थ फसफसून वर आला तर ते कढईच्या बाहेर जाऊ नये यासाठी. आणि डाळ तळत असताना देखील सतत खालीवर करायचं आहे. खाली राहिलेली डाळ कडक होते आणि वरची डाळ छान तळली जाते. जर सतत खालीवर करत राहिलं तर पूर्ण डाळ व्यवस्थित तळली जाते, कोणतीही डाळ करपत नाही किंवा कडक राहत नाही. डाळ छान प्रकारे तळून झालेली आहे, त्याचा कलर बदललेला आहे. तर अजून जास्त वेळ ठेवली तर ती डाळ करपेल, त्याची चव बिघडेल आणि कडक देखील होईल. त्याच्यामुळे थोडासा कलर बदलला. बारीक गॅसवर आपण सगळे पदार्थ तळत असल्यामुळे ते खमंगच तळले जाणार आहेत. डाळ काढून घेतलेली आहे एका भांड्यात आणि आता ही हळद आणि एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही गरम डायरेक्ट कढईतून काढलेली तळलेली ही डाळ आहे, ती डाळ टाकलेली असताना त्याचं भांडं देखील गरम होतं कारण ती डाळसुद्धा गरम असते. त्याच्यामुळे तो भांड्याला हात लावताना जरा व्यवस्थितच लावायचा आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झालं की या पोह्यांमध्ये मिक्स करायचं आहे. दोन चमच्याच्या साह्याने जर मिक्स केलं तर एकदम व्यवस्थित खालपर्यंत मिक्स होतं. खोबरं तळून झालेलं आहे, आता मिरच्या तळून घेऊया. आणि प्रत्येक वेळी मी तेच सांगते की बारीक गॅसवर तळायचं आहे. आवाज येतो आहे. अशाच मस्त क्रिस्पी क्रिस्पी अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे तळल्या गेलेल्या आहेत आणि तळत असताना त्यातलं पाणी उडून जातं आणि त्या थोड्याशा आकाराने लहान होतात, आक असतात. तर ह्या मिरच्या देखील याच्यात काढून घ्यायच्या आहेत. आणि याला जेव्हा मीठ आणि हळद लावतो ते मीठ आणि हळद याला चिकटलेलं असतं. चिवड्यामध्ये जेव्हा मिरची तोंडात येते अतिशय सुंदर अशी टेस्ट लागते त्या चिवड्याची. तर तुम्हाला मिरच्या तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार टाकायच्या आहेत. तिखट कमी लागत असेल तर कमीच मिरच्या टाका, तिखट थोडं जास्त लागत असेल तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकता. पण मिरच्या ह्या बारीक करत असताना एवढे बारीक तुकडे घ्यायचे आहेत जेणेकरून त्या व्यवस्थित तळल्या जातील. जर मोठे मोठे तुकडे ठेवले आणि तळल्या नाही गेल्या व्यवस्थित तर चिवडा सादळतो. त्याच्यामुळे मिरच्यांचे बारीक तुकडे करा, व्यवस्थित मिरच्या तळा. आणि आत्तासुद्धा तुम्ही पाहू शकता तेलाच्या बाहेर काढल्यानंतर असा क्रिस्पी क्रिस्पी आवाज येत आहे त्या मिरच्यांचा. तर ह्या मिरच्या त्यात मिक्स करायच्या आहेत.
आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत चिवड्यात. कढीपत्ता तळायला टाकत असताना जरा लांब थांबून कढीपत्ता तळायचा आहे, तो उडतो. कढीपत्ता देखील मस्त क्रिस्पी असा तळून घ्यायचा आहे. हा कढीपत्ता चांगली चांगली पानं धुवून हवेला सुकवून घेतलेली आहे. बऱ्याच कढीपत्त्याच्या मागे जाळी असते किंवा थोडीशी खराब असतात, सुकलेली असतात. व्यवस्थित कढीपत्त्याची पानं बघून घ्यायची आहे आणि 5-6 मिनटं व्यवस्थित ते चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. कढीपत्त्याचा तडतड आवाज यायचा देखील थांबलेला आहे आणि त्याच्यावरून चमचा फिरवल्यानंतर क्रिस्पी क्रिस्पी असा आवाज येत आहे. तर कढीपत्ता छान तळला गेलेला आहे मस्त. तर तो देखील काढून घ्यायचा आहे. आता ओलसर काहीही ठेवायचं नाही आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे, तळून घ्यायची आहे. ती मस्त क्रिस्पी होईपर्यंत, त्यातलं पाणी उडून जाईपर्यंत. जर याच्यात पाणी शिल्लक राहिलं किंवा ओलसरपणा राहिला तर त्याच्यामुळे चिवडा साधा होऊ शकतो. बरं, त्या गरम गरम कढीपत्त्यावर हळद आणि थोडंसं मीठ मिक्स करायचं आहे. सगळ्या कढीपत्त्याला लागावं म्हणून खाली वाटून घ्यायचं आहे. असं तर कढीपत्ता खाल्ला जात नाही. हेल्थसाठी, केसांसाठी कढीपत्ता खूप चांगला आहे आणि अशाच प्रकारे क्रिस्पी असा कढीपत्ता असेल चिवड्यामध्ये तर तो आनंदाने खाल्ला जातो. आणि घ्यायचा आहे कोथिंबीर देखील. तळ टाकत असताना थोडंसं लांब थांबायचं आहे आणि ही कोथिंबीर चांगली क्रिस्पी तळली जाईपर्यंत खालीवर करायचं आहे. कारण याचे ज्या दांडे असतात त्याच्यामध्ये पाणी असतं, ते पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. कोथिंबीर एकदम परफेक्ट अशी तळून झालेली आहे. उरलेल्या तेलात कोथिंबीर तळून घेतलेली आहे. त्यात थोडीशी हळद आणि त्याला पुरेसं असं मीठ टाकलेलं आहे 1/2 चमचा. मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केलं तर होईल, पुन्हा गार झाल्यावर ते मिक्स होणार नाही. आणि हे मिक्स करून काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचे दांडेसुद्धा पाणी शोषून घेतल्यामुळे, पाणी उडून गेल्यामुळे बारीक बारीक झालेले आहे. तर कोथिंबीर देखील खूप बारीक झालेली आहे. आता ही कोथिंबीर काढून घ्यायची आहे आणि पसरट भांड्यात गार करायला ठेवायची आहे. आणि ही कोथिंबीर पूर्ण तळून होईपर्यंत एकदम बारीक गॅसवर तळलेली आहे, करपलेली सुद्धा नाही आहे आणि खूप छान सुगंध देखील येत आहे हिचा, कोथिंबीरीचा. तर ही पसरट भांड्यात अशी गार होऊ देणार आहे. गार झाल्यानंतर चिवड्यामध्ये मिक्स करायची आहे. तडका पॅन घ्यायचा आहे आणि त्या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे मोहरी तडतडवण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे, तेलात मोहरी टाकून द्यायची आहे. छान तडतडू द्यायची आहे. तडतडली नाही तर दाताखाली आल्यानंतर थोडीशी कडवट लागते आणि तडतडली तर त्या तेलामध्ये त्याचा स्वाद मिक्स होतो आणि तो चिवड्यामध्ये देखील मिक्स होतो. अतिशय छान अशी टेस्ट येते त्यामुळे. तर ही व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. छान तडतड असा आवाज आला पाहिजे मगच ती काढायची आहे.
तेल थोडं नॉर्मल झालं, त्यामध्ये जिरं घालायचं आहे एक चमचा, हळद आणि चमचाभर मीठ हे मिक्स करायचं आहे. मोहरी आणि जिऱ्याचं हा जो तडका आहे तो चिवड्यात मिक्स करायचा आहे. हलवून घ्यायचं आहे जेणेकरून यात टाकलेले जे काही पदार्थ आहेत ते सगळे व्यवस्थित मिक्स होतील. कोथिंबीर देखील गार झालेली आहे तर ही कोथिंबीर देखील मिक्स करायची आहे. अशा प्रकारे कमीत कमी तेलाचा वापर करून सुंदर टेस्टी असा चिवडा तयार झालेला आहे. त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे तो हिरव्या मिरच्या बाजूला काढून लहान मुलं देखील आनंदाने हा चिवडा खाऊ शकतात. तसेच हा खूप टेस्टी आणि कमी तेलाचा असल्यामुळे मोठे देखील आनंदाने याचा आस्वाद घेऊ शकतात. तुम्ही देखील हा चिवडा नक्की ट्राय करा. धन्यवाद.